शिवसेनेचे नेते सामाजिक कार्यकर्ते नेताजी डोके यांच्या मातोश्री शशिकला सुरेश डोके यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आज आळे येथील रेडा समाधी या ठिकाणी संपन्न झाला आहे. या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याला डोके परिवाराचे सर्व नातेवाईक आप्तेष्ट मित्रपरिवार तसेच आळे व पंचकृषीतील ग्रामस्थ तसेच तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. मातोश्रींच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्तानं गावातील प्रत्येक घटकात काम करणाऱ्या लहान थोर व्यक्तीचा नेताजी डोके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे. तर गावातील प्रत्येक बचत गटाच्या महिलांना साडी भेट देण्यात आली. गावातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना देखील साडी कपडे भेट देण्यात आली. ह्या परिवाराचं दातृत्व नेहमीच तालुक्यात मोठं राहिलेलं आहे. आलेल्या प्रत्येक वक्त्याने बोलताना मातोश्रींचं कौतुक तर केलंच, मात्र त्यांच्या दानशूर पुत्राचंही तितकंच कौतुक केलं. सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या आजीवरती त्यांच्या नातींनीही सुंदर सुंदर कविता लिहिल्या होत्या. त्यांच्या मैत्रिणीही आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होत्या. लेकी, सुना, भाचवंड सगळेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते आणि आपल्या आजीचं आणि मामाचं सर्वांनीच भरभरून कौतुक केलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील कौतुक करताना नेताजी डोके यांच्या दातृत्वाबद्दल आवर्जून सांगितलं. हा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आळे येथील रेडा समाधी या ठिकाणी संपन्न झाला आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं देखील समाजातील प्रत्येक घटकाला आपलं दातृत्व डोके कुटुंबियांनी दाखवून दिलंय. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, आळे. आमच्या मातेचा
चंद्र दर्शन सोहळा साजरा झाला त्याबद्दल मी खरं तर माऊलींचे सर्व भावंडांचे व रेडा समाजाचे ह्या नतमस्तक होऊन कारण आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि आम्ही जे काही डोक्या कुटुंब बंधू असू बहिणी असतील ही जी काही प्रेरणा आहे ते आमचे कैलासवासी मेजबान लक्ष्मणराव कोंडाजे डोके आमचे वडील सुरेश शेठ डोके चुलते सुमंत शेठ डोके चुलती कमलताया कमल काकी आजी यांच्या कृपेने आज हा काही जो आम्हाला फुल ना फुलाची पाकळी जे गावासाठी किंवा समाजासाठी करण्याचं योग येतो आणि भाग्य लाभतं ते खरं तर ह्या माणसांची पुण्य आहे म्हणून हे शक्य झालं आणि आपले आशीर्वाद सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले आशीर्वाद शुभेच्छा असल्यामुळं हे आम्हा भावंडांना बहिणींना हे सगळं शक्य होत झाले त्याच पद्धतीने आमच्या पत्नी नाण्याताई असतील सर्व भाऊजाया असतील सर्व माझे नातू असतील आजीचे पंतू असतील या सर्वांच्या वतीने मी आपलं सर्वांचं आभार मानतो जे काही प्राथमिक स्वरूपात इथं बचत गटाचे आपण वाटप केलंय अजूनही बरेच जवळजवळ 80-90 बचत गट आहेत त्या सर्वांना इथं जेवणात पंगत बसल्यानंतर ते वाटप होईल तरी सर्वांनी जे प्रेम दाखवलं त्याबद्दल मी डोक्या कुटुंबियांच्या वतीनं व सर्व आमचे मेहुणे त्याच्यात बनकर असतील वराडी असतील फुलसुंदर असतील ढोले असतील येजुरकर असतील फुलसुंदर असतील कोल्हे असतील सर्वांच्याच वतीनं या ठिकाणी मी आपल्याला आभार मानतो आणि कुणी जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी आपल्याला नम्र विनंती करतो आपण एवढं मुबलक वेळ दिला त्याबद्दल परत एकदा आभार जय हिंद.